सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कृष्णाकडच्या गावाची पाहणी करतात. वाळवा इथल्या अंकलकोप इथं देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. फडणवीस म्हणाले, या पुरामुळे आणि कोरोनामुळे 12 बलुतेदार उद्ध्वस्त होतात. मागील वेळी सारखी मदत कशी मिळेल यासाठी सरकारकडे नक्कीच प्रयत्न करू. सरकार पंचनाम्याचे खूळ मागं लावले पण यंत्रणा पोहोचलीच नाही. नुसता मोबाईलवर एक फोटो काढावा आणि मोबाईलवर एक फोटो पंचनामा समजावा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, आपले खासदार माननीय संजय काका बाबा, पुन्हा एकदा खूप मोठं नुकसान आपल्या अंकलकोप गावाच्या शेतीचं या ठिकाणी झालेलं पाहायला मिळालं. 2019 मध्ये अशाच प्रकारचा पूर आला असताना आपण त्यावेळेस निर्णय केला की एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करायची. वाहून गेलेली जमीन असेल, खरडून गेलेली जमीन असेल, पिकाची नुकसान भरपाई असेल, कर्ज स्थगित करणं असेल, अशा सगळ्या बाबी आपण शेतकऱ्यांकरता त्यावेळी केल्या. घरांना देखील मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई दिली. जोपर्यंत नवीन घरकुल होत नाही तोपर्यंत भाड्याचे पैसे दिले आणि ज्या ज्या प्रकारे आपण मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने 2 वर्षात पुन्हा एकदा तसंच एक आसमानी संकट हे आपल्या या गावावर आलाय आणि आम्ही सरकारच्याकडे पाठपुरावा तोच करतोय की शेवटी एनडीआरएफचे काही नियम असतात, त्या नियमानुसार सर्व पैसा आपल्याला केंद्रातनं मिळत असतो, पण राज्य सरकारने परिस्थिती ओळखून त्या परिस्थितीमध्ये त्या जीआरच्या बाहेरचे जीआर काढायचे असतात आणि लोकांना मदत करायची असते. आता ज्याचा उल्लेख झाला, एकट्या या अंकलकोप गावामध्ये मागच्या काळातल्या नुकसान भरपाईमध्ये आपण 22.5 कोटी रुपये ही नुकसान भरपाई या ठिकाणी दिली. आज तीच परिस्थिती आहे. आज पुन्हा शेती संपूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे पिकाचं नुकसान झालंय, शेतीचं नुकसान झालंय, काही ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. मोठ्या प्रमाणात पुन्हा शेती योग्य जमीन तयार करावी लागणार आहे. तेच निकष जर यावेळी लागले तर निश्चितपणे कोणावरही अन्याय होणार नाही. ज्याचं ज्याचं नुकसान झालंय त्या प्रत्येकाला या ठिकाणी निश्चितपणे मदत मिळेल. खरं म्हणजे कोरोनाच्या मोठ्या संकटातून आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय आणि तशातच हे पुन्हा आसमानी संकट, यातनं शेतकरी असेल, छोटा दुकानदार असेल, छोटा व्यावसायिक असेल, आमचे 12 बलुतेदार असतील, हे सगळे उद्ध्वस्त होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये मायबाप सरकारने पाठीशी उभं राहावं असा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. आम्ही आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपल्या या सगळ्या समस्या घेऊन आम्ही सरकारपर्यंत जाऊ आणि सरकारला तुम्हाला मदत देण्याकरता बाध्य करू. एवढंच या क्षणी आपल्याला सांगतो आणि माझं बोलणं संपलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.